ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. सरपंच खर्डी रमेश भवनदास हाके. आता आम्ही जिथं उभा राहिलोय तो 26 नंबर गेट आहे. तर ह्या गेटला जवळजवळ 2 वर्ष होत आले, 1.5 वर्ष तर पूर्ण झालंच, पण 1.5 वर्ष झालं आमच्या येणं जाणाऱ्या ग्रामस्थांचं असेल. इथून पुढं 10 गाव आहेत, त्यांना इतका भयंकर त्रास होतोय की भयानक त्रास पाण्यातनं जाण्याचा होतोय. गाड्या गजायला लागलेत आणि येणाऱ्या आमच्या महिला भगिनी असतील, ह्या महिला भगिनीला दर्शन घ्यायला येत असताना इतका भयंकर त्रास होतोय की ती प्रमाणाच्या बाहेर. तर आता अशी परिस्थिती आहे की रेल्वे प्रशासन असेल, ह्या प्रशासनानं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सांगतो की जर ह्याच्यावर काही ॲक्शन नाही घेतली तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन करण्यास आम्ही तयार आहे. काल मोरया साहेब जे आलते आमचे पंढरपूरचे, त्यांनाही सांगितले जर तुमच्याने हे व्यवस्थित होत नसेल तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन उभा करणार आहे. सर्व ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वांनाच आम्ही 1,000-2,000 लोक घेऊन रेल्वे रोको आंदोलन करणार आहे. तरी रेल्वे प्रशासनानं ॲक्शन जर नाही आम्हाला समजली ह्या 4-8 दिवस, आम्ही ग्रामपंचायत ठराव दिलेत, काय करायचं ते त्यांना सांगितलेलं आहे. आज ह्या गेटमध्ये इतकं पाणी भयंकर आहे की जवळ 3 महिने झालं पावसाळा चालू आहे. 10 गावची लोक येतात जातात, ह्या 10 गावच्या लोकांना त्रास होतोय. तर रेल्वे प्रशासनानं लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, नाहीतर आम्ही गावाच्या वतीनं रेल्वे रोको आंदोलन. खर्डी गावातील, पंढरपूर तालुक्यातील खर्डी गाव आणि त्या गावातील हा रेल्वेचा 26 नंबरचा बोगता. तर ह्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं अक्षम्य अशा प्रकारचं दुर्लक्ष आहे. ह्या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे, काही जणांच्या जीवितास या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो आणि याला जबाबदार कोण होणार हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पाण्याचे 1-2 वर्ष झाले या ठिकाणी पाण्यातून कसरत करावी आणि करावी लागते. येण्या जाण्यासाठी शाळेला येणारे विद्यार्थी असतील, म्हातारी लोक असतील, वयोवृद्ध अशा लोकांना या ठिकाणी जाणे. बळीराजाच्या सेवेत सीआय एंटरप्राइजेस घेऊन आले एक नवा दमदार ट्रॅक्टर, ज्यामध्ये VST मित्सुबिशी या जपानी कंपनीचे तंत्रज्ञान आणि किर्लोस्कराचे दमदार इंजिन असलेले 18-55 HP पर्यंतच्या सर्व श्रेणीचे मॉडेल.